जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, वाळू माफिया, दारू तस्करांनी माजविलेला धुमाकूळ, बिनबोभाटपणे सुरू असलेला कोंबडा बाजार या अवैध व्यावसायिकांनी पोलिसांची डोकेदुखी वाढविली आहे. अशात महिनाभरापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पदभार स्वीकारला आहे. या अवैध धंद्याचा बिमोड करण्यासाठी साळवे यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या आहेत. पोलीस ठाण्याचे कारभारीच बदलल्याने आता जिल्ह्यातील पोलीस दलात नवागडी नवा डाव बघायला मिळणार आहे. चांगले मलाईदार ठाणे मिळावे म्हणून आस लावून असलेल्या काही पोलीस निरीक्षकांची निराशा झाली, तर काहींना अपेक्षेपेक्षा चांगले ठाणे मिळाल्याने दिवाळीपूर्वी लॉटरी लागली आहे. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी विनंती अर्जावरून केलेल्या बदल्यात वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची बल्लारपूर पोलीस ठाणे, ब्रह्मपुरीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, दुर्गापूरचे DS खोब्राकडे यांची वरोरा पोलीस निरीक्षक, तर सहाय्यक पोलीस निरीक्षकात पाथरीचे YS घारे यांची सेंदेवाई पोलीस ठाणे, सेंदेवाईचे NS रामटेके यांची सायबर सेल चंद्रपूर, सायबर सेल चंद्रपूरचे SR अंबिके यांची पोलीस ठाणे जीवती, बल्लारपूरचे विनीत घागे यांची पोलीस ठाणे माजरी, चिमूरचे रवींद्र खैरकर यांची तळोधी पोलीस ठाणे, ब्रह्मपुरीचे सतीश बनसोड यांची पाथरी पोलीस ठाणे, कन्व्हिक्शन सेल चंद्रपूरचे NG कुकडे यांची उमरी पोद्दार उपपोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. चिमूरचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांची दुर्गापूर पोलीस ठाण्यात, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांची चिमूर पोलीस ठाणे, बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक भगत यांची कंट्रोल रूम, नागपुरातून चंद्रपुरात आलेले पोलीस निरीक्षक अंभोरे यांची शहर पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांची नागपूर ग्रामीण येथे बदली झाली आहे. या जागेवर ब्रह्मपुरीचे बाळासाहेब खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ब्रह्मपुरी येथे पोलीस निरीक्षक नियुक्त करण्यात आलेले नाही. रामनगर पोलीस ठाण्यातील 8 पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात PSI संदीप कापडे यांची स्थानिक गुन्हे शाखा, API संतोष दरेकर यांची राजुरा पोलीस ठाणे, PSI कीर्ती वाघधरे आणि अतिक अब्दुल यांची गडचिरोली जिल्हा, API उगेवार यांची भंडारा, PSI निलेश वाघमारे तर API अंभोरे यांची शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.